वेलकम डियर स्टूडेंट्स स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथमेटिक्स सब्जेक्ट एंड टुडेज टॉपिक इज काउंट एंड राइट. काउंट मीन्स मोजा एंड राइट मीन्स लिहा. मोजा आणि लिहा. ओके, आता आपण या पेजवर दिलेले क्वेश्चन्स पाहू. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी विंग्स डज अ बर्ड हॅव. हाऊ मेनी विंग्स डज अ बर्ड हॅव. विंग्स मीन्स पंख, पक्षाचे पंख. बर्ड मीन्स पक्षी. ओके, पक्षाला किती पंख असतात? तर आता आपण हे विंग्स काउंट करूया. वन टू. पक्षाला किती पंख असतात? दोन पंख असतात. हाऊ मेनी विंग्स डज अ बर्ड हॅव. अ बर्ड हॅव टू विंग्स. वन टू. सो राईट डाऊन हिअर नंबर टू. टू विंग्स. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. रेनबो मीन्स इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्याला किती रंग असतात? किती असतात इंद्रधनुष्याला रंग? करेक्ट, सात रंग असतात. अ रेनबो हॅव सेवन कलर्स. अ रेनबो हॅव सेवन कलर्स. पहा, येथे आपण काउंट करूया. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन. सेवन कलर्स. कोणकोणते आहेत हे कलर्स? व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. असे सेवन कलर्स रेनबोमध्ये असतात. अ रेनबो हॅव सेवन कलर्स. सो राईट डाऊन हिअर नंबर सेवन. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव. हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव. रिक्षाला किती चाके असतात? व्हील्स मीन्स चाक. किती असतात पहा, काउंट करूया. वन टू थ्री. थ्री व्हील्स. अ रिक्षा हॅव थ्री व्हील्स. अ रिक्षा हॅव थ्री व्हील्स. सो राईट डाऊन हिअर नंबर थ्री. ओके, नाऊ सी नेक्स्ट क्वेश्चन्स. हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ स्लेट हॅव. हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ स्लेट हॅव. स्लेट मीन्स पाटी. स्लेट मीन्स पाटी. पहा, येथेही पाटी दिलेली आहे. कॉर्नर्स मीन्स कोपरे. पाटीला किती कोपरे असतात? या भागाला कोपरा असे म्हणतात. कॉर्नर असे म्हणतात. पाटीला किती कोपरे असतात? चला काउंट करा. वन टू थ्री फोर. अ स्लेट हॅव फोर कॉर्नर्स. सो राईट डाऊन हिअर नंबर फोर. फोर कॉर्नर्स. ओके, नाऊ लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. धिस इज अ कॉकरोच. हाऊ मेनी लेग्स डज अ कॉकरोच हॅव. हाऊ मेनी लेग्स डज अ कॉकरोच हॅव. कॉकरोच मीन्स झुरळ. झुरळाला किती पाय असतात? लेट्स काउंट. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. सिक्स लेग्स. अ कॉकरोच हॅव सिक्स लेग्स. सिक्स लेग. सो राईट डाऊन हिअर नंबर सिक्स. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. धिस इज अ पेरिविंकल फ्लॉवर. म्हणजेच सदाफुलीचे फूल. हाऊ मेनी पेटल्स डज द फ्लॉवर हॅव. हाऊ मेनी पेटल्स डज द फ्लॉवर हॅव. पेटल्स मीन्स पेटल्स मीन्स फुलाची पाकळी.
या फुलाला किती पाकळे आहेत? हाउ मेनी पेटल्स? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5. द फ्लॉवर हैव 5 पेटल्स. सो राइट डाउन हियर नंबर 5 पेटल्स. ओके, नाउ नेक्स्ट पिक्चर, नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज ए ऑक्टोपस. हाउ मेनी लेग्स डज एन ऑक्टोपस हैव? हाउ मेनी लेग्स डज एन ऑक्टोपस हैव? ऑक्टोपसला किती पाय असतात? लेग्स मीन्स पाय. लेग्स मीन्स पाय. हाउ मेनी लेग्स? लेट्स काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 legs. So write down here number 8. Okay, now next picture, next question. How many handles does a cup have? How many handles does a cup have? Cup la kiti handle astat? Apan Marathi madhe tyala kaan ase mhanto. Cup la kiti kaan astat? How many handles? Let's count. 1, only 1. One handle. Okay, now next question. Paha kaya hai next question. Count and write. Moza ani liha. Paha ethe chart dilela hai, ethe pictures dilele hai. Te pictures tumhi count karayche ahe ani count kelyavar जो नंबर आहे तो इन डिजिट या पार्ट मध्ये लिहायचा आहे. इन डिजिट्स मीन्स अंकामध्ये, एंड इन वर्ड्स म्हणजे त्याचे स्पेलिंग या पार्ट मध्ये आपल्याला लिहून दाखवलेले आहे. या पार्ट मध्ये तुम्ही काउंट करून तो नंबर इन डिजिट लिहायचा आहे. इन डिजिट मीन्स अंकामध्ये, इन वर्ड्स म्हणजे त्याचे स्पेलिंग. आपण 1 to 9 नंबर्स इन डिजिट अँड इन वर्ड्स कसे लिहायचे हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. त्याची आता आपण येथे रिव्हिजन करायची आहे. ओके, नाउ लुक हियर स्टुडंट्स, दीज आर डॉट्स. हे डॉट्स आपल्याला काउंट करायचे आहेत. ओके, हाऊ मेनी डॉट्स आर हियर? 1 डॉट. त्यामुळे येथे आपल्याला नंबर 1 हा इन डिजिट एंड इन वर्ड्स लिहून दाखवलेला आहे. 1, O-N-E, 1. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी डॉट्स आर हियर? लेट्स काउंट. 1, 2 डॉट्स. म्हणून आपण येथे नंबर 2 लिहायचा आहे. सो राईट डाऊन हियर नंबर 2, T-W-O, 2. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी डॉट्स आर हियर? 1, 2, 3 डॉट्स. सो राईट डाऊन हियर नंबर 3, T-H-R-E-E, 3. नाउ नेक्स्ट, 1, 2, 3, 4 डॉट्स. सो राईट डाऊन हियर नंबर 4 नंबर इन डिजिट, F-O-U-R, 4. Now next, how many dots are here? Let's count with me. 1, 2, 3, 4, 5 dots. So write down here number 5. F-I-V-E, 5. Okay? अशा प्रकारे हे डॉट्स तुम्ही काउंट करायचे आहेत आणि तो नंबर येथे इन डिजिट लिहायचा आहे, त्याचे स्पेलिंग पाठ करायचे आहे. हा तुमचा होमवर्क आहे. आता सर्व स्टुडंट्सनी आजचा होमवर्क ऐकायचा आहे. सर्व स्टुडंट्सनी या पेजवर जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. तसेच येथे 1 to 9 स्पेलिंग दिलेले आहे. या अगोदर आपण या नंबर्सचे स्पेलिंग पार्ट केलेलेच आहे. तरी ज्या स्टुडंट्सना हे स्पेलिंग पार्ट नाही त्या सर्व स्टुडंट्सनी हे स्पेलिंग्स पार्ट करायचे आहेत.
ओके सर्व स्टूडेंट्स ना होमवर्क समझला. थैंक यू स्टूडेंट्स.